नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। तर नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 10 मिनिटाच्या नारळाची वडी। खूप झटपट होते, घरातील साहित्यात अगदी माव्याची टेस्ट येते, तर तुम्ही नक्की करून बघा। तर चला बघूया आपण ती कशी बनवायची। इथे नारळी पौर्णिमा स्पेशल नारळ वडी बनवण्यासाठी इथे मी घेतले 4 वाटी सुक्या खोबऱ्याचा केस, बाजारातून आणलेला आहे आणि सहज मिळतो। तर तुम्ही पण खोवायला वेळ नसेल, आपल्याकडे पाहुणे येणार असेल, तर ही वडी झटपट बनवू शकतात। तर 4 वाट्या मी इथे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे, त्याच्या अर्ध म्हणजे 2 वाट्या दूध घ्यायचं आपल्याला, अर्धी वाटी मिल्क पावडर, पावणे 2 वाटी साखर घेतलेली आहे, खाली 1 वाटी आणि ही पाऊण वाटी, असे पावणे 2 वाटी, आणि आपल्याला दुधावरची साय लागणार आहे आणि अगदी झटपट होते ही। तर चला बघूया आपण ती कशी बनवायची। इथे तर हे बघा, इथे मी एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये आपल्याला घालायचे सुक्या खोबऱ्याचा केस 2 वाट्या, 3 नाही बघा 4 वाट्या। आता आपल्याला हे सुकं खोबरं 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे, नाहीतर त्याचा जो खोबऱ्याच्या वडीचा सुगंध आहे तो निघून जाईल। फक्त 2 मिनटं फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि खोबरं भाजताना गॅस कमीच ठेवायचा। आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की आपण जो गोड पदार्थ कुठलाही बनवतो त्याच्यासाठी पॅन हा एक नेहमी वेगळाच ठेवायचा, कारण हे जरी आपण नॉनस्टिक पॅन वापरले तरी जर आपण त्यात भाजी केली तर त्या भाजीचा थोडासा स्मेल किंवा तेलाचं असं राहिलेलं असतं। हो, पण जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही त्यात जवळजवळ अर्धं ते पाऊण भांडं गरम पाणी करून उकळून ते मग धुवून त्याने ते पाणी फेकून द्यायचं, म्हणजे मग त्या भांड्याचा रंग भाजीचा किंवा सुगंध येत नाही। तर हे बघा, इथे आपलं खोबरं बारीक गॅसवर 2 मिनटं भाजून झालेलं आहे। आता आपल्याला यात घालायचं आहे 2 वाट्या दूध, दुधामुळे हे छान मस्त ओलसर होईल। हे बघा, खोबऱ्याच्या अर्ध दूध घालायचं, आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, खोबरं आणि दूध छान मिक्स झालं आहे। आपल्याला लगेच आधी साखर घालून घ्यायची आहे, पावणे 2 वाटी साखर, म्हणजे गोड अगदी परफेक्ट होतं। आता हे आपण छान मिक्स करून घेऊया। साखर घातल्यावर 1 मिनिट झालेला आहे, साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे, तर आपण ही अर्धी वाटी मिल्क पावडर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। तर आता आपली मिल्क पावडर मिक्स करून झालेली आहे आणि साखर छान विरघळते आहे, तशीच ती आटत जाईल। आता आपण थोडासा गॅस वाढवूया, मीडियम करूया, आणि त्यात आता आपल्याला घालायचे घरीच दुधावर जी साय येते ती, दूध तापवून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे अशी घट्ट दिरड्यासारखी साय येते। हे बघा, आणि अशी आपल्याला अर्धी वाटी सायात घालून घ्यायची आहे, त्यामुळे खोबऱ्याची वडी खूप छान लागते, अगदी माव्याची टेस्ट येते याला। आता आपण हे मिक्स करून घेऊया। तर हे बघा, ही मलई आपण यात मिक्स करून घेऊया। आणि आता फक्त याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर यात वेलची पावडर घालायची असेल तर ती कधी घालायची तेही मी तुम्हाला सांगते, पण मी घालणार नाही आहे, कारण माझ्या मुलांना याचा सुगंध आवडत नाही जास्त। काही पदार्थात घालते मी, पण काहीमध्ये नाही घालत। आणि तुम्हाला मी सांगते, खरंच खोबऱ्याचा सुगंध आला पाहिजे,
त्यामुळे खाताना असं खोबऱ्याची वाटली पाहिजे म्हणून मी ती घालत नाही आहे. तर आता आपण हे गोळा होईपर्यंत छान परतत राहूया. एक 3 मिनटं लागणार आहे याचा गोळा बनायला. हे बघा कसं सगळं मस्त एकजीव झालेलं आहे. हे मिश्रण आपलं आटते तोपर्यंत आपण ज्या भांड्यात आपल्याला बनवायची त्याला तूप लावून घेऊया सगळीकडे, म्हणजे वडी सहज निघून येते. तर मी इथे चौकोनी ट्रे घेतलेला आहे म्हणजे शेप बरोबर येईल अगदी. तुम्ही ताटात पण घेऊ शकता. हे आधी मी दाखवली आहे ताटात बनवून तिला कसं चौकोनी शेप द्यायचा. ते आधी पण मी 4-5 प्रकारच्या खोबऱ्याची वडी दाखवलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकतात. खोबऱ्याची वडी बाय आणि तकेदार टाकलं तरी लगेच तुम्हाला येईल. ओल्या खोबऱ्याची आहे, आणखी रवा नारळ बर्फी आहे, आणखी एक वेगळ्या पद्धतीने खोबऱ्याची बर्फी आहे. तर त्याही तुम्ही रेसिपी बघा आणि तुम्हाला जी सोपी वाटेल ती करा. हे बघा 3 मिनटं झालेले आणि आपला पूर्ण गोळा हे बघा इथे तयार झालेला आहे. तर आता आपण हे ट्रेमध्ये काढून घेऊया आणि अर्धीच काढायची आहे. याचं कारण म्हणजे मी पांढरी आणि पिवळी मिक्स बनवणार आहे. इथे मी पिवळा रंग घेतलेला आहे. तुम्ही अशीच ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जो रंग घरात असेल तो घालू शकता. तर आता आपण तूप लावून घेतलेल्या ट्रेमध्ये घालून घेऊया. तर हे बघा असे मी 2 भाग केले. याचं अर्ध मिश्रण यात मी घालून घेते आणि हे घातल्यावर असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं. आपल्याला किती जाडीची पाहिजे त्यानुसार आपण ते घालून घ्यायचं आहे. तर हे बघा आपली छान पसरवून झाली. आता आम्ही चिमूटभर रंग घेतला आहे तो घालून घेते आणि छान मिक्स करून घेते. तर हे बघा छान रंग आलेला आहे, पूर्ण रंग छान मिक्स झालेला आहे. आता आपण त्या मिश्रणावर हे मिश्रण ओतून घेऊया. तर हे बघा दोन्ही लेअर छान झालेले आहे. आता आपण एक 10 मिनटं वाट बघूया. आणि इथे तुम्ही बघू शकतात आपली बर्फी मस्तपैकी रेडी झालेली आहे, खोबऱ्याची बर्फी. आता आपण हिला कट करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजची कापायची त्या साईजची कापू शकता. तर मी इथे आता ही कट करून घेते. तर हे बघा तर यावर तुम्ही पिस्त्याचे काप टाकू शकतात, बदामाचे काप टाकू शकतात. तर मी इथे काजू बदाम असे 2-2 करून घेतलेत एकाचे. तर हे आपण लावून घेऊया. तर हे बघा असे लावून घ्यायचे आहे किंवा तुम्ही कट करून पण असं घालू शकतात. तर हे बघा मी कशी मस्त काढून घेतली आणि कडेची साईड काढून घेतली आहे म्हणजे चौकोनी शेप दिसायला. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा कशी मस्त निघते आहे. अशी सगळी सुट्टी करून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकतात किती मस्त वडी दिसते आहे. तर ही बघा मस्त आपली खोबरावडी नारियल बर्फी तयार झालेली आहे आणि अगदी झटपट 10 मिनटाच्या. तर तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.